गूळ वापरून केलेला मुरावळा दाखवा म्हणून मला खूप दिवसापासून मागणी होत होती. अजून आवळेही छान मिळत आहेत म्हणून आज ही खास रेसिपी. नमस्कार, कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत. हे बघा, मुरावळा करायला हे असं अगदी मोजकं साहित्य लागतं. आपण अर्धा किलो गावरान आवळे धुवून पुसून घेतलेत. कुकरमध्ये लिंबाची फोड आणि थोडंसं पाणी घालू. त्यात आवळे घातलेली लंगडी म्हणजे कुकरचं भांडं ठेवू, त्यावर झाकण ठेवू. आधी कुकर मोठ्या गॅसवर ठेवू. वाफ आली की गॅस बारीक करून 2-3 शिट्ट्या होऊ देऊया. 3 शिट्ट्या झाल्यावर आपण गॅस बंद केला होता. आता कुकरची वाफ जिरली आहे. हे बघा, आवळे मऊसर शिजलेत. आपण आवळे निथळायला ठेवूया. छोट्या पितळी खलबत्त्यात 5-6 वेलची नुसत्या ठेचून घेऊया. गुळाच्या मुरावळ्याला अशा ठेचून घेतलेल्या वेलचीचा स्वाद खूप छान लागतो. बाहेर निघून काही दाणे असे बारीक होतात. पॅनमध्ये 1/2 किलो गूळ घालू. लगेच निथळलेले आवळे घालून थोडं मिक्स करू. आपण यात अजिबातच पाणी वापरणार नाहीये, त्यामुळे यावर झाकण ठेवून गूळ वितळू देऊया. आत्ता मध्यम गॅसवर पाक होऊ देतोय. मी इंडक्शनचं टेम्परेचर 800 ठेवलंय. 3-4 मिनिटात गूळ वितळायला लागलाय. आता आपण हे अधूनमधून ढवळत राहू. आवळे आणि गूळ पॅनमध्ये ठेवलं होतं, त्याला आता 7-8 मिनटं झाली आहेत. गूळ पूर्ण वितळून त्याचा पातळ पाक झालाय आणि त्याला आता उकळीही आली आहे. मोरावळा करण्यासाठी असं जाडबुडाचं शक्यतो स्टीलचं पॅन वापरा, म्हणजे गूळ खाली लागण्याची भीती राहणार नाही. आता आधी ठेचून घेतलेली वेलची घालू. 6-7 लवंगा घालू. याशिवाय तुम्ही आवडीप्रमाणे केशरही घालू शकता, पण गुळाच्या पदार्थात मी बहुतेक वेळा केशर वापरत नाही. त्यात वेलचीचा स्वाद जास्त छान लागतो. पाक गरम असताना जेवढा घट्ट असतो, त्यापेक्षा थंड झाल्यावर बराच घट्ट होतो. तुम्ही गुळाचा पाक पहिल्यांदाच करत असाल तर थोडा आधीच गॅस बंद करा. पाक थंड झाल्यावर किती घट्ट होतंय हे बघा. मग पाक पातळ असेल तर परत एक उकळी आणू शकता. आतापर्यंत साधारण 15-18 मिनिटं आपण पाक उकळू दिलाय. हे बघा, आता पाक हा असा आधीपेक्षा थोडा घट्टसर झालाय आणि आवळ्यात पाक पूर्ण गेलेला दिसतोय. मोरावळ्यासाठी मिळाले तर शक्यतो असे गावरान आवळे वापरा. ते दिसायला एवढे चांगले रसरशीत दिसत नाहीत, पण ते जास्त औषधी असतात. आता गॅस बंद करून मोरावळा पूर्ण आतपर्यंत थंड होऊ देऊया. मोरावळा स्टीलच्या प्लेटमध्ये पाणी घालून त्यात पॅन ठेवून असं ठेवून देऊया. मोरावळा केला होता, त्याला आता 12 तास झालेत. हे बघा, याचा पाक आता असा मधासारखा घट्ट झाला आहे आणि आवळा छोटा असल्यामुळे आत्ताच पाक पूर्ण आत गेला आहे. आपला चवीला अतिशय टेस्टी लागणारा गुळाच्या पाकातला रसरशीत मोरावळा तयार आहे. आपण तो बरणीत भरून ठेवूया. मोरावळा शक्यतो फ्रीजमध्ये ठेवा. फ्रीजमध्ये मोरावळा 1-2 वर्ष सहज टिकू शकतो. तुम्ही जर कांचनबापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा, वेगवेगळे व्हिडिओज बघा, आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा. हॅपी कुकिंग.